ग्लॉकोमा किंवा काचबिंदू म्हणतो मराठीत आपण, कालामती म्हणतो हिंदीत, म्हणजे एकच आजार. आजार म्हणजे असं आहे की जसं आपलं ब्लड प्रेशर वाढतं की नाही, तसं जर डोळ्याचं प्रेशर वाढलं तर त्याला आपण ग्लॉकोमा किंवा काचबिंदू म्हणतो. आता हा आजारात कृष्णांना वाटतं की मानसिक तणाव किंवा मानसिक प्रेशर असेल तर हे डोळ्याचं प्रेशर वाढतं, किंवा डोळ्या टी व्ही खूप पाहिला तर डोळ्याचं प्रेशर वाढतं, किंवा वाचन खूप केलं, मोबाईल खूप बघितला तर डोळ्याचं, तसं काही नाही, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे. आणि याबाबत आपल्याला असं आहे की माहिती खूप आवश्यक आहे, कारण त्याचं कारणही सांगतो. कारण ग्लॉकोमा किंवा काचबिंदू नजर हळूहळू कमी होते, त्रास काहीच नसतो, आणि जी नजर कमी होते ती कायमची कमी होते. म्हणजे जसं आता मोतीबिंदूनी पण नजर कमी होते, पण आपण ऑपरेशन करू तर पूर्ण पुन्हा दिसायला, तसं काचबिंदू नाही आहे. आणि त्रास नाही आहे म्हणून तो आजार मोठा आहे, कारण साधा डोळा कंजंक्टिव्हायटिस झालं तर आपण दोन डॉक्टरकडे जातो, किंवा तुम्ही गेले नाही तर घरचे लोक भेटणार प्रत्यक्ष, अरे डोळा लाल झालेला आहे, दाखवलं नाही का डॉक्टरने, असं विचारलं. पण काचबिंदू तसं काहीच त्रास नाही, ना पेशंटला त्रास, ना बघणाऱ्यांना त्रास सांगू, आणि त्याच्यामुळे हळूहळूची नजर जाते आणि ती पण कायमची जाते. त्याच्यामुळे हा आजार असं चोर पावलाने येणार आहे आणि आपली दृष्टी नेहमीसाठी घेऊन जाणार आहे, तर त्याच्याकडे त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्याची माहिती घेणं, त्याच्या माहितीप्रमाणे नेहमी तपासण्या करणं, 40 नंतर प्रत्येकाने तपासणी केली पाहिजे. कारण पुष्कळ जण म्हणतात मला काही त्रास नाही, पण त्रास नसेल पण पुढे नजर कमी होऊ नये, जर लवकर लक्षात यायचं असेल, जे औषधांनीच ठीक होऊ शकतं, तर आपण ते सगळ्यांनी वर्षातून एक वेळ तपासणी केली पाहिजे डोळ्याची, डोळ्याच्या डॉक्टरांकडून. जसं आता आपण पहा, डायबिटीस नसलं तरी ब्लड शुगर तपासतो की नाही, तसंच ही तपासणी. आता या ह्याच्यात नजर थोडी थोडी कमी होते पण ते लक्षात येत नाही, असं बाजूनी नजर आपल्याला आता मला असं समोरचं एवढं दिसतं, ही हळूहळू कमी कमी होतात, याचा काही त्रास होत नाही. पुढे पुढे पेशंटला पुष्कळ कमी दिसतं, पण घरचे आणि तो पेशंटही म्हणतो तसं मला बारीक अक्षरं दिसतात. आता बारीक अक्षरं दिसतात म्हटलं तर घरच्यांना वाटते बारीक अक्षरं दिसतात तर माणसं काना दिसणार, पण तसं होत नाही. त्यांना पुष्कळ कमी नजर असेल तर हे बाजूचं असं कमी होता होता, असं आपण जर असं कुंगी केली कागदाची छोटी तर त्याच्यातून कसं दिसेल, आता मला हा पूर्ण भाग दिसतो समोरचा, तर माणूसही दिसतो समजा, तर त्याच्या बाजूला काय ते मात्र काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे मी माणूस ओळखू शकतो, पण मला जर बाजूला कोण आहे हे माहिती नसलं तर त्या माणसाकडे मी लक्ष देणार नाही, बोलणार नाही, किंवा एखादी वस्तू असेल तर त्याच्याकडे माझी नजर जाणार नाही. आणि याच्यामुळे मी असं जर असं आता पाहिलं, हाताच्या रेषा पण दिसतात, बारीक अक्षरं ठेवले तर वाचता पण येईल बारीक अक्षरं, तर मला असं वाटेल की नाही मला बारीक अक्षर दिसतं म्हणजे मग मोठा माणूस दिसेल, पण ही बाजूची नजर गेल्यामुळे बाजूचं काहीही दिसत नाही. तर रस्ता क्रॉस करणं त्रासदायक होतं, पायऱ्या उतरणं त्रासदायक होतं. बरं, याचा आणखी मोठा प्रॉब्लेम मगाशी पण मी सांगितलं, ही गेलेली नजर आपल्याला वापस आणता येत नाही. त्याच्यावर औषधोपचार आहे, आपण जर लवकर डायग्नोसिस झालं तर औषधांनीच ठीक करू शकतो, आणि जर ऑपरेशन पण आहे, पण माझं असं म्हणणं आहे जर लवकर निदान झालं तर आपण औषधांनी सुद्धा हे कंट्रोल करू शकतो, आणि घरात जर एकाला असेल तर दुसऱ्याला पण होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे मला जर झालं तर मी माझ्या भाऊ बहिणींना सांगायला पाहिजे की तुम्ही पण तुमच्या डोळ्याचं चेकअप करून घ्या, म्हणजे तुमच्या डोळ्याच्या आजाराचं लवकर निदान होईल. पुष्कळांना वाटतं डोळा बसवून घेईल मी माझी नजर गेली तर, तसं काही नाही आहे. डोळा बसवता येत नाही जर काचबिंदूमुळे नजर गेली असेल तर, म्हणजे आपण कितीही खर्च करतो म्हटलं तर गेलेली नजर आपल्याला आणता येत नाही. म्हणून माझं कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपल्या सगळ्यांनी 40 नंतर सगळ्यांनी डोळ्याचं एक वेळ तरी तपासणी करून घेतली पाहिजे वर्षातून एक वेळ. आणि आज म्हणजे ग्लॉकोमाविषयीची माहिती सातत्याने आपल्या परिवारात सुद्धा सांगितली पाहिजे. धन्यवाद.